यांच्या या अश्वरूढ पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय खासदार माननीय संजयजी राऊत, आमचे सहकारी माननीय भास्करावजी जाधव, माननीय खासदार श्यामकुमारजी बर्वे, आमचे दुसरे सहकारी या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय सुनीलजी केदार, रमेश जीपान, मिलिंदजी नार्वेकर, मुक्ताताई कोकड्डे, प्रकाशजी जाधव, कुंदाताई राऊत, उत्तमजी कापसे, घनश्यामजी मक्कासुरे, हर्षणजी काकडे, रश्मीताई बर्वे, सुरेशजी भोयर, चंद्रपालजी चोक्षे, विजयजी भुरमाडे, प्रमोदजी मानमोडे, बाकी उपस्थित सर्व मोठ्या संख्येने असलेले सर्व शिवसैनिक, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि मित्रपक्षाचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जवळजवळ 12-13 वर्षानंतर या आपल्या कर्णेश्वर गावामध्ये आपल्या सर्वांची प्रतीक्षा होती की राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे. आणि आज अतिशय आनंदाचे दिवस आहे. याचं उद्घाटन आज माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीचं सध्याचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. भास्करावजी जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आणि या सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा बालवनला 4 डिसेंबर 2023 रोजी बसवला. त्याचं माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि किती दिवसात तो परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्यामध्ये तो पुतळा चरित्रात पडला. या पुतळ्याच्या कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचे लोक यांनी मागे पुढे पाहिलं नाही. आज आपण पाहिलं संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी 100-100 वर्षाचे पुतळे त्यानिमित्तानं समुद्र किनाऱ्यावर त्यानिमित्तानं उभे आहेत. पण त्याला काही झालं नाही. पण 8 महिन्यामध्ये या पुतळा त्यानिमित्तानं पडला ही आता आपल्या सर्व महाराष्ट्राच्या या देशातील लोकांसाठी अतिशय दुःखाची गोष्ट. पण हे सरकार आपल्याला सध्या माहित आहे. सध्याचं सरकार उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होतो. याच भारतीय जनता पार्टी याच आपल्या नागपूरच्या काय नाव त्याचा टरबूज याच महाराष्ट्राच्या याच आपल्या नागपूरच्या टरबूजांनी एका आमदाराला 50-50 कोटी देऊन आमचं सरकार पाडलं. आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ईडी सीबीआयची भीती दाखवून त्यांना तिकडे गेले, सरकारमध्ये सामील झाले. उद्धवजी ठाकरे चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा निर्णय घेतला की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आज सध्या काय चालू आहे? गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रातील जनता फक्त फोडाफोडीचं राजकारण पाहत आहे. काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही, महागाईचा प्रश्न आहे आपल्यासमोर. आज पाहिलं खायचं तेल गोडं तेल 20-22 रुपयांनी महाग झालं प्रति लिटर. मोठे मोठे उद्योग जे आपल्या बिहारमध्ये नागपूर जिल्ह्यात येणार होते, वेदांत फॉस्कॉन, टाटा हर्बस, सॅफ्रॉन, हे उद्योग तिकडे गुजरातला गेले. पण या भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्यांनी सांगितलं नाही की हे उद्योग नरेंद्र मोदी साहेब गुजरातला नेऊ नका. हे जर उद्योग आपल्या नागपूर जिल्ह्यात आले असते, महाराष्ट्रात आले असते, तर 4-5 लाख आपल्या युवकांना काम मिळालं असतं. पण हे काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं नाही. आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे. आपल्याला माहित आहे गेल्या मागच्या वर्षी कापसाला भाव नाही, त्याच्या मागच्या मागच्या वर्षी कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. तुम्ही आठवा, 3 वर्षापूर्वी जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा कापसाला 12,500-13,000 भाव या ठिकाणी आपल्याला मिळाला होता. पण या सरकारने, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मागच्या वर्षी 6,000 भाव दिला, 6,500 मध्ये भाव दिला, मागच्या वर्षी तेवढाच भाव दिला. सोयाबीनची तीच परिस्थिती, संत्रा मोसंबीची तीच परिस्थिती. हे सरकार आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे सरकार एकच सांगतो बीजेपीचं एकच धोरण आणि शेतकऱ्याचं मरण, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवा.
आपल्याला माहिती मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो, महाराष्ट्राचा गृहमंत्री होता तर याच नागपूरच्या देवेंद्र फडणवीसने एका पोलीस अधिकाऱ्याला माझ्या आरोप करायला लावले. आरोप केल्यानंतर त्यांनी त्यांना ईडी सीबीआय माझ्या मागे लावली, त्याची चौकशी झाली, मला जेलमध्ये टाकलं. पण चौकशी झाल्यानंतर जेव्हा केस जेव्हा हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टाने सगळे कागदपत्र बघायला सगळे बयान घेतले, जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये केस गेली, जस्टिस चांदीवालांनी न्यायमूर्ती चांदीवालांनी सांगितलं की संपूर्ण कागदपत्र पाहिल्यानंतर अनिल देशमुख जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, अनिल देशमुख जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही. अनिल देशमुख फक्त आयक्यू माहितीच्या आधारावर आरोप झाले. इथे संजयजी राऊत बसले आहेत, मान्य सन्मान्य खासदार. काय दोष होता संजय राऊत साहेबांचा? फक्त संजय राऊत आमच्यावर भारतीय जनता पार्टीवर टीका करतात का? लावा त्यांच्या मागे ईडीसीबीआय, त्यांना आपण टाकलं. देवेंद्र फडणवीस, मैं बताना चाहता हूं कि मैं 14 महीने मैं आर्थर रोड जेल में था. 14 महीने मैं आर्थर रोड जेल का भत्ता खा के आया हूं. भत्ता खाते ना अनिल देशमुख 14 महीने आर्थर रोड का भत्ता खा के आया. कोई मैकलान नहीं भारतीय जनता पार्टी में जो हमें यहां महाराष्ट्र में फिर से आने से रोक सकता है. आपल्याला या गोष्टीमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे ना. बंधू आणि भगिनी जास्ती वेळ घेणार नाही. महाविकास आघाडी सत्ता 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार आहे. अरे लोकसभा तो एक झाकी थी, अभी विधानसभा बाकी आहे. लक्षात ठेवा, या विधानसभेच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन त्यांनी त्यांना निवडणूक लढवली आणि एकत्र येऊन निवडणूक लढवून त्यांनी त्यांना विजय प्राप्त केला. 32 खासदार त्यांनी त्या निवडून आणले. या जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना निवडून देण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आली. तुमचे शिवसेनेचे उत्तमजी कापसे असो, हर्षलजी काकडे असो, असे अनेक शिवसेनेचे सैनिक त्यानिमित्तानं या प्रचारामध्ये होते. आपल्याला विधानसभेची निवडणूक लवकर लागणार आहे. सर्वांना एकत्र येऊन त्यांनी त्यांना आपल्याला काम करायचं आहे. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्रपणे ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीत काम केलं त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. एकच गोष्ट आपल्याला सांगतो, मग ओगाओगाने सांगायचं विसरलो. मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पडलं पाहिजे याच्यासाठी माझ्याकडे त्यांनी माणूस पाठवला. याच्या पद्धतीनं अनिल देशमुख तो उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप कर. 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, 3 वर्षापूर्वीची. अनिल देशमुख तुम्ही उद्धव ठाकरेंवर असे आरोप करा. अनिल देशमुख तुम्ही आदित्य ठाकरेंवर असे आरोप करा. आमच्या पक्षामध्ये आम्ही तुला मंत्री करू. मी त्यावेळेला सांगितलं होता देवेंद्र फडणवीस, मी असे कोणावरही खोटे आरोप करणार नाही. तुम्हाला जे काही करायचं ते कारवाई माझ्यावर करा. ईडी लावा, सीबीआय लावा, तुरुंगात टाका. त्या दिवशी मी उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आमच्या लोकशाहीच्या महाविकास आघाडीच्या काही नेत्यावर आरोप करण्यासाठी त्यांना नकार दिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरावर सीबीआयची पहिली रेड पडली. पण मी यांना घाबरलो नाही, त्यांना सांगितलं तुमच्या धमक्यांना मी घाबरलो नाही. अनिल देशमुख जिंदगी में जेल में रहेगा लेकिन किसी के ऊपर झूठा आरोप नहीं करेगा. आणि म्हणून मला 14 महिन्याच्या निमित्तानं जेलमध्ये जावं लागला. पण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जशी चांदीवाल यांच्या कोर्टाने न्याय दिला, आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या वरती कोणतं कोर्ट आहे का? आणि अशा पद्धतीनं हे ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून धमकवण्याचं कामच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी करते आहे. ही सुद्धा गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात. एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी शिवसेनेतर्फे आयोजित केला. त्याबद्दल शिवसेनेच्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व सहकाऱ्यांचे इथे मी मंडळपूर्वीचे आभार मानतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपितो. धन्यवाद.